नमस्कार, सीकॅग युनिव्हर्सल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सीताफळाची रबडी कशी बनवायची. तर त्यासाठी मी इथं गॅसवरती ठेवलं आहे, 1 लिटर दूध ठेवलं आहे जे गरम करायला ठेवलं आहे, आणि ते मध्ये मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे कारण खाली लागू नये म्हणून त्याला. आणि हे आपल्याला अशा कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचं आहे की ते जरा थोडं गाढं झालं पाहिजे, म्हणजे जी त्याची जी पातळपणा आहे दुधाचा, फुल फॅट दूध आहे हे, पण आपण जरा थोडं घट्ट करायचं आहे त्याला. तर आता आपण बनवण्यासाठी काय काय घेतलं आहे, तर हे 1 लिटर दूध आहे जे आपण गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यानंतर आपण इकडे 2 सीताफळ घेतलेले आहेत. हे 2 सीताफळ आहेत जे पिकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपण काही गोष्टी घेतलेल्या आहेत. तर इथे आहेत काजूचे काही काप घेतलेले आहे मी, त्यानंतर बदामाचे काही काप आहेत, त्याच्यानंतर पिस्ता घेतलेला आहे, त्यानंतर मी 4-5 आपले वेलची घेतलेली आहे. ही वेलची मी लास्टला त्या डिशमध्ये ॲड करणार आहे, म्हणजे सगळी प्रोसेस झालं तुम्ही बघू शकता पुढे. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार आपण साखर घेणार आहोत. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही ही साखर जास्त वापरली तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण बघणार आहोत की हे सीताफळ जे आहे ते साफ कसे करायचे, किंवा त्याच्या बिया वगैरे कशा आपण काढून घेणार आहोत, त्याचा बल्ब जो आहे आतमधला, गर बोलतो त्याला आपण मराठीमध्ये, तर तो कसा आपण काढून घेणार आहोत हे आधी बघणार आहे आपण. तर ते काढण्यासाठी मी तर काही थोडंफार दूध घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इकडे छोटंसं दूध आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तो बल्ब काढायचा आहे, तर आपण बघूया. तर हे सीताफळ आहे, हे तुम्ही बघू शकता पिकलेलं आहे. तर हे आपण बल्ब कसा काढायचा हे बघणार आहे. पहिल्यांदा हे तुम्ही बघू शकता हे कोणत्या पद्धतीचं असं पिकलेलं आहे, जास्त कच्चं नाही घ्यायचं आपल्याला. आणि त्यानंतर जो आपल्याला चमच्याने गर दुधामध्ये ह्या थोड्याशा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला फास्ट ही प्रोसेस कशी काढता येईल ते बघणार आहे आपण. तर त्यानंतर मी चमच्यामध्ये जो हा गर आहे, मी तुम्हाला 1 सीताफळाचं दाखवते. ह्या पद्धतीने आपण जे मधला जो गर आहे तो ह्या काढून टाकायचा आहे. तर आपण 1 सीताफळाचं हे दुधामध्ये पूर्ण ते आतमधला बल्ब जो आहे तो काढून घेतलेला आहे याच्यामध्ये. आता मी हा जो रवी आहे ह्यानी घुसळून घेणार आहे. हे घुसळून थोडंसं असं पण हे करायचं, जेणेकरून त्या बिया ढिल्ल्या होतात आणि आपल्याला काढायला मदत होते, पटपट निघत होते. तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी एकदम असं घुसळून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता बिया कशा रिकाम्या रिकाम्या व्हायला लागलेल्या आहेत. तर आता ह्या बिया आपल्याला एक एक अशा काढून घ्यायच्या, रिकाम्या झाल्यामुळं, त्या घुसळल्या गेल्यामुळं आता हे आपल्याला काढायला लगेच सोपं जातं. हे बघा लगेच निघतात ते. हां, तर हे बघा मी ह्याला घुसळून, रवीने घुसळून पूर्ण तुम्ही बघू शकता ब्या मी चमच्याने काढून घेतलेले आहे. जास्त हात पण भरवण्याची जास्त गरज नाही पडली मला आणि पटपट निघले. ह्या असं ठेचून थोडंसं घुसळून घेऊन मी त्या बिया लवकर रिकाम्या झाल्या आपल्याला, आणि ते मग रिकाम्या झालेल्या बिया आपण काढून टाकायच्या हाताने चमच्याच्या सहाय्याने. आणि प्लस हे दुधामुळे केल्यामुळे दुधामध्ये पण हे पूर्ण गर त्याचा मिक्स होतो आणि चवीलाही खूप छान होतं. तर आता आपलं हे गर तयार झालेलं आहे, आता आपण दुधाकडे जाऊया. तर दुधामध्ये मी तुम्ही बघू शकता भरपूर वेळ झालं मी तापवून ठेवलं आहे, बऱ्यापैकी ते आटलेत आलेलं आहे, आणखीन ते आटत जाणार आहे. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये साखर तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊया. त्यानंतर साखर टाकल्यावरती हे ड्रायफ्रूट्स मी टाकते त्याच्यामध्ये. हे तुकडे आहेत बदामाचे आणि काजूचे मी आत्ता टाकत आहे. थोडेसे मी गार्निशसाठी ठेवते आणि हे अर्धं टाकत आहे, म्हणजे हे चांगलं शिजलं ना त्याच्याबरोबरच खूप छान लागतं. आणि ह्या ज्या वेलच्या आहेत ह्या लास्टला मी ठेचून त्याच्यामध्ये टाकणार आहे, तोपर्यंत ते दुधाबरोबर साखर पण मेल्ट होते आणि आपलं जे हे टाकलेलं आहे काजू बदाम ते पण दुधाबरोबर छान शिजलं जातं. तर आपण
थोडा वेळ हे शिजवूया, त्यानंतर बल्ब त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. हां, तर तुम्ही बघू शकता की हे बऱ्यापैकी आता शिजत पण आलेले आपले जे हे टाकलेले आहेत आपण सुके मेवे. तर आता आपल्याला बल्ब पण त्याचा सीताफळाचा जो बल्ब मी काढून घेतला आहे हा मी ह्याच्यामध्ये ॲड करते. आता तुम्ही बघू शकता मी कसा काढला आहे. मी मिक्सरमध्ये नाही फिरवलं त्याला, तर हा असाच छान लागेल, मस्त लागतो हा असाच. तुम्ही बघू शकता हा आता आपण सीताफळाचा गर ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे जरा वेळ, आणि आपण जरा वेळाने हे थोडंसं चेक करणार आहोत. आता मी वेलची पण त्यामध्ये ॲड करते. तुम्ही बघू शकता मी सगळ्यात लास्टला वेलची ॲड करते, कारण तिचा स्वाद खूप छान लागतो. तुम्ही वेलची स्किप करू नका, एखादं ड्रायफ्रूट्स तुम्ही स्किप केलं तरी चालेल, पण वेलचीनी खूप छान स्वाद येतो रबडीला. आणि जरा वेळ आपण शिजवून घेऊया आणि तुम्हाला सांगते, म्हणजे थोड्याफार प्रमाणात आपल्याला आणखीन थोडंसं शिजवून घ्यावं लागेल, त्यानंतर आपण बघूया. तर आता आपण बघू शकता आपली बऱ्यापैकी तयार झालेली आहे आणि घट्टपणा पण आलेला आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. आता आपण एका वाटीमध्ये आपण त्याला काढून घेत आहोत, सर्व करत आहोत. छान मस्त आलेले आहेत आणि त्यामध्ये सीताफळाचे जे हे आहेत आपला गर आहे मस्त मिक्स पण झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यावरती आता आपण थोडंसं ड्रायफ्रूट्स थोडे गार्निश करणार आहोत. तर ही आपली तयार आहे सीताफळ रबडी. तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे, मस्त एकदम. आणि गर पण त्याचा आता खूप आतमध्ये मिक्स पण झालेला आहे, काही काही असे पण राहिलेलं आहे, तर ते खाताना बाईटमध्ये खूप छान लागतो. खूप सुंदर झालेली आहे आपली. तर ही आपली रबडी अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार मानते आणि त्याचबरोबर नमस्कार बोलते.